ट्रॅव्हलिंग करून नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत बालीपाटे. खूप जास्त गर्दी येते. आईस बघतो थोड्या पहिले हा जो नजारा बघितला त्याच्यामुळे मला राहून नाही. वट वाकडू सारखी डोळे वटाणू वटाणू वाट पाहत आहे. बहिणवाल्यांचे सेलिब्रेशन चालू आहे बाबा. कलर टाकला इथे वाजलेले आहेत 6:30 आणि आम्ही दोघेही उठलेलो आहोत. मिस्टर आणि मी आम्ही आमची तयारी करून घेतलेली आहेत आणि 7:15 वाजलेत आत्ता आणि तरीसुद्धा स्वराज आणि आराध्या काय उठले नाही आहेत. पण आम्ही आमची तयारी करून चहा वगैरे पिऊन मस्तपैकी बॅगा भरून गाडीमध्ये बॅगा वगैरे भरून ठेवलेल्या आहेत आणि थोड्या वेळाने आम्ही आराध्याला उठवली. स्वराज्याला नाही उठवली. स्वराज्याची झोप नसती झाली मग चिडचिडपणा केली असती. तर आराध्याला उठवून त्याची पण तयारी करून आम्ही प्रवासासाठी निघालो. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आता आपण आलेलो आहोत पालीपाट्यावर. आम्ही चाललेलो आहोत एका ट्रिपला. तर तुम्हाला आमच्या प्रवासामध्ये कुठे चाललो आहे ते समजेलच. आणि आम्ही आहोत सोबत मिस्टर आहे आणि आराध्य स्वराज्य. आता नाश्ता करायला थांबलेलो आहोत. तर ट्रिपला चाललेलो 2-3 दिवस आम्ही मस्ती करणार आहोत ट्रिपमध्ये. तर कुठे चाललो आहेत आमची मजा आणि आम्ही कुठे कुठे जाणार आहोत लोकेशन आमचं ते तुम्हाला बघायला भेटेलच. तर तुम्ही बघा ते शेवटपर्यंत आमचं लोकेशन आणि आम्ही कशी मजा करतो ते देखील बघा. 1.5 तासाची रनिंग करून ट्रॅव्हलिंग करून नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत पालीपाट्यावर. नागोटण्याच्या पुढे जो आपला पालीपाटा आहे त्या पालीपाट्यावर आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत. थोडा आमचा नाश्ता चालू आहे. नाश्ता झाल्यानंतर रिलॅक्स होऊन पुन्हा एकदा पुढे निघणार आहोत. आई बघतो थोड्या पहिले हॅलो. तर आपण आता खेडमध्ये पोहोचलेलो आहोत. खेडच्या 5 ते 6 किलोमीटर पाठीमध्ये असू आणि आपण CNG भरायला आलेलो आहोत इथं. म्हणजे CNG इथे भेटले तर खूप जास्त गर्दी आहे CNG साठी. इकडं तुम्ही गाड्या पाहू शकता इथे. आणि आता आम्ही ते उसाचा रस पितो आणि नंतर मग उसाचा रस पिऊन वगैरे आम्ही आता पुढे जाणार आहोत. आमचा उसाचा रस पिऊन झालेला आहे. पण अजिबात चव नव्हती उसाच्या रसाला. थंड पण नव्हता, त्यात लिंबू पण नव्हता. एकदम गोड मिठूक चव नव्हती अजिबात. आम्ही तिघं पण CNG ला भरपूर लाईन आहे. उसाच्या रसाला जेवढी लाईन आहे तेवढी CNG ला लाईन. आता आम्ही तिघं बसलो इथं हवेशीर माऱ्यावर. असं सावले आहे तिथे बसलेलं. इथं लहान लहान मुलं आहेत. हसतंय तो. आय थिंक इथे CNG चा स्पेशल पंप आहे म्हणून एवढी गर्दी आहे. खेडच्या जवळजवळ 5-6 किलोमीटर मागे असावा हा पंप. भरपूर जास्त गर्दी. आय थिंक टुरिस्ट लोक जी येत आहेत ती सगळी इथेच CNG भरत आहेत बहुतेक.
आता आम्ही पोहोचलेलो आहोत दापोलीच्या एस टी स्टँडवर. तर खूप मोठा एस टी स्टँड आहे. तर इथे आम्ही याच्यासाठी थांबलेलो आहे की आम्हाला भूक लागलेली, त्याच्यामुळे आम्ही नाश्ता किंवा जेवण असं काहीतरी घेऊन घरी जाणार होतो. तर इथून आम्ही नाश्ता वगैरे पोहोचलेलो आहोत. म्हणजे अजून अर्धा ते 20 मिनिटं लागतील. तर इथे आम्ही छोट्याशा स्पॉटवर थांबलो आहोत, म्हणजे स्पॉटवर. तर इथून एक नंबर नजारा दिसतोय, मी दाखवते तुम्हाला. वेळ हा सुवर्णदुर्ग किल्ला आहे आणि हा स्पॉट आहे. संध्याकाळी इथे खूप गर्दी असते, आता सध्या नाही आहे. आराध्या जास्त पुढे नको जाऊ. आणि ही आमची मंडळी आहेत. एक नंबर नजारा दिसतोय, एक नंबर. आराध्या बस, ऍक्च्युली आम्हाला कंटाळा आलाय भरपूर, पण हा जो नजारा बघितला ना त्याच्यामुळे आम्हाला राहवलं नाही, त्याच्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबलो इथे. जवळजवळ 7 ते 8 तासाची रनिंग झाली आमची. खूप जास्त आम्हाला कंटाळा आलाय, पण हा एवढा भारी नजारा सोडून पुढे जाऊ शकत नव्हतो आम्ही, त्याच्यामुळे इथे थोडा वेळ थांबलोय. इथे खाली पाचपंढरी गाव आहे. ही वस्ती आहे, कोळीवाडा आहे हा पाचपंढरी गाव. वाट पाहत आहे आपली, ती बघा. आता आपण पोहोचलो अंजरल्यामध्ये. प्रतीक्षेची
मैत्रीण आहे पूनम, तिच्याकडे आम्ही आता पोहोचलेलो आहोत. ती वाट पाहत आहे, वटवागुळू सारखी डोळे वटारून वटारून वाट पाहत आहे. मिठी मार, मिठी मार दिला. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. मला माझी मैत्रीण बेस्ट फ्रेंड पुन्हा घ्यायला. जस्ट आलोय आणि पूनम नेते आम्हाला कसली शर्यत बघायला, बैलगाडीची शर्यत बघायला नेते तरी बंदरावर. कुठे अंजरलेला आले मी, अस आहे का? मला माहित नव्हतं मी अंजरलेला आले. ती स्वराज्य आणि मी दोघं पण आराध्य कंटाळलाय आणि मिस्टर पण कंटाळले तर ते झोपणार आहेत आता. आणि आम्ही दोघं चाललोय आता शर्यत बघायला. तिघ चालत, तिघ पूनम, पूनम स्वराज्य. एक नंबर. खूप वर्षांनी आले मी, 6 ते 7 वर्षांनी, आय थिंक 5 ते 6 वर्षांनी आले. पुहिताच लग्न होतं तेव्हा लास्ट टाइम आलेलो आम्ही. आणि हा भारी हा, मला दम लागतंय. किती वर्षांनी चालते ना वाळू मधन. स्माईल बघा, स्माईल माझी, माझ्या स्माईल वरनच तुम्हाला वाटत समजत असे मी किती खुश आहे. दम लागला, सुक्या वाळून चालते ना त्याच्यामुळे. स्वराज्य भारी ना हा. पूनम, पूनम मावशीनी कुठे आणले आपल्याला? आल्या आल्या, आम्ही दमलो ना पूनम जास्त, म्हणजे प्रवास व्यवस्थित झाला आमचा. स्वराज्य नाही, स्वराज्य हे बघा किती गर्दी आहे इथं. मला एक अंजरल्यामध्ये एक आवडतं, कोणती कोणताही कार्यक्रम म्हणण्यापेक्षा कोणताही काही असू दे, महिला येतात बघायला. इथे महिला येतात, कबड्डीच्या स्पर्धा असल्या का अर्धा भाग या महिलांनीच भरायचा, भरलेला असायचा. आणि आता सुद्धा आल्यात आवर्जून महिला इथे बघा, इकडे सुद्धा येत आहेत. म्हणजे आवड आहे इकडे, त्या साईडला दगडावर सुद्धा बसले आहेत काही जुनी. एवढी गर्दी आहे इथे बैलांची शर्यत. कसली बैलांचीच ना, बैलगाडीची शर्यत बघण्यासाठी फोन करू काय ग. कुठून दिसल मला ह्याच्यात पूर्ण मोबाईल मध्ये तुम्ही का पाटील बरे आहेत ना? हो. कुठून दिसाल पुन्हा? इकडे उभारायला लागेल. मला दिसायला पाहिजे पण गरम पण धावतात. झूम करू ना, येतील इथं आल्यावर दिसतील. म्हणजे ते असे माझ्या जवळ तुझ्या जवळ पण घातले ना हात
आय थिंक कोणतरी पडलेला दिसतोय. काय झालं पूनम? काय आलं रे पूनम? पडला का कोण? शर्यत झालेली आहे. कोणाचा नंबर आलाय बघून याचा? मग कशाला बघायला आली शर्यत? शर्यत कशाला बघायला आली? जा दोघी जणी बघून यार, मला इथं माहिती सांगा. इथं या बैलांचा 3 नंबर आलेला आहे. त्यांचं सेलिब्रेशन चाललेलं आहे. गुलाल वगैरे उडलाय. कोणाच आहे ते? पंकज माहिती नाही मला. मयेकर 3 नंबर आलाय का यांचा? आणि 1 नंबर 2 नंबर वाले कुठे आहेत? हे इकडे कोणते आहेत? तेच आहे. जिथं 1 नंबर 2 वाल्यांचे सेलिब्रेशन चालू. हे बाबा हा बघा खुशाल फिरतोय. त्यांना मज्जाच वाटली. कोणा घर आहे स्वराज? करू बघ एकदा ओळख तेरा. चरू चलो नाचा. ए चलो नाचून दाखव, नाचून दाखव. हा झालेला आहे जेवणाचा टाइम. आणि पूनम आमच्यासाठी बिर्याणी बनवत आहे. 1 नंबर बिर्याणी झाले, एकदम भारी. बघायचे हे बघा, 1 नंबर बिर्याणी झाले. कसली बिर्याणी आहे पूनम? हा मराठीत बोल ना. कुठे बोलबी दाखव? काय गं कोलबी दाखव? चष्मा या का हसताय? हे बघा कुठे आहे बघा, दाखव कोलबी. कसले हसताय? ही वहिनी आहे आमची आणि वहिनीची बहीण आहे. हसा आवाज आवाज कोलबी मध्ये गेलाय. आवाज कोलबी मध्ये आवाज गेलाय वाटत. मापरे ऍक्च्युली आता सध्या त्यांनी कलरच टाकलाय. कोलबी टाकायची राहिले, कलर टाकलाय. या सर कुठे? काय झालंय कोलबी झाले थोडी आणि माणसं झाले जास्त. माणसं नाही भात आणि माणसं सुद्धा. हे बघा किती कोलबी टाकते बघा. बापरे बाप, पुन्हा मार्ग जास्त होईल. अगं जास्त होईल एवढी कुठे देते. इथं लहान मुलांचा खेळ रंगलाय. सोबत स्वराज पप्पा खेळवतायत त्यांना.